लोकनाथ एकनाथ म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं. ते जे आनंदजी दिघे साहेब होते त्यांनी लोकसेवेचा वारसा चालवला. तो त्यांच्या शिष्याला सांगितला, त्यांच्या शिष्याने त्यांच्या शिष्यांना सांगितला, त्यांच्या शिष्याने आम्हाला सांगितला. आम्ही यांचे शिष्य आहोत, आम्ही ना कुठल्या राजकीय पदाचे लालचे आहोत, ना कसल्या मंत्रीपदाचे लालचे आहोत, ना कसल्या नगरसेवक आहोत किंवा राजकारणातल्या कुठल्याही पदाच्या मागे न पळता. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, ही जनता तुमची ऐकणार नाही, कारण जनतेना आम्हाला स्वीकारलेलं आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या स्टेडियमचं टेंडर सुद्धा झालं, ते स्टेडियमचं सुद्धा काम आता आपल्याला पुढच्या आठवड्यात आपल्याला ज्या दिवशी मला वेळ मिळेल त्या दिवशी आपण त्याचं उद्घाटन भूमिपूजन करणार आणि त्या कामाला आपण सुरुवात करणार. मी सगळ्या खेळाडूंना तिथं बोलून घेणार, कारण मला अधिकारी माझ्याकडे आले 10 जुलैला आणि त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही जायला नारळ फोडा म्हणे. मला असं चोरून नारळ नाही फोडायचं, चोरून उद्घाटन नाही करायचं. आपण निधी आणला, सगळ्या खेळाडूला आपण बोलून घेऊ आणि त्यांना ज्या ज्या खेळाडूला तिथं सुविधा द्यायच्या. निधी आलेला आहे, निधी आता आणायची गरज नाही, निधी आपल्याकडे येऊन पडला. म्हणून मला सांगितलं होता फक्त सेवाभाव आणि आणल्या नाण्याला मदत करायची. अर्ध्या रात्रीच्याला ते त्यांची पुण्यतिथीची दखल घेतली. त्यांचा शिष्य ज्या वर्षी मुख्यमंत्री पदावर बसला त्या